नमस्कार, मी विजया. तुम्ही पाहत आहात पोलीस नामा. आता बघूयात एक महत्त्वाची बातमी. जम्मू काश्मीर मधील 370 कलम हटवल्यानंतर आता पाकिस्तान गोखळला आणि त्याचमुळे देशावर हल्ले होण्याची शक्यता आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने 4 दहशतवादी भारतात शिरल्याचं समजतंय. राजस्थान गुजरात सह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. या 4 दहशतवाद्यांबरोबर ISI चा एक एजंट देखील या गटात सामील असल्याचं समजतंय. ही सर्व दहशतवादी अफगाणी पासपोर्टच्या सहाय्याने भारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात, यासाठी सर्व पोलिसांना सतर्क करण्यात आले. सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्याचे आदेश देखील देण्यात आले. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशभरातील 15 मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याच्या घटना होत आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान तसे दहशतवाद्यांकडून मोठा दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने गुप्तचर यंत्रणांनी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान हल्ल्याच्या दृष्टीने पोलीस कसून तपास आणि चौकशी करत आहेत. त्याचबरोबर राज्य दहशतवाद विरोधी पथक शीघ्र कृती दल फोर्स वन यांच्याकडून जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला. ताज्या आणि महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा पोलीस नामा. धन्यवाद.